हमारे कैंट की जैसे आप बात कर रहे हैं, इसने अपनी पूरी जी जान लगाई। भारत माता की जय। भारत माता की जय। भारतीय सैन्याच्या 21 डॉग युनिट मधल्या कैंटची गेले 2 दिवस सोशल मीडियावर खूप चर्चा सुरू आहे। 12 सप्टेंबरला राजौरी जिल्ह्यातल्या नारला भागात एका चकमकीत 6 वर्षांची मादी लॅब्राडोर केंटचा मृत्यू झाला। कट्टरवाद्यांचा शोध घेत असलेल्या एका गटाचं नेतृत्व केंट करत होती। याच दरम्यान कट्टरवाद्यांच्या गोळीबारात तिचा मृत्यू झाला। केंटनं 2023 16 ऑगस्टपासून 31 ऑगस्टपर्यंत या 2 आठवड्यांमध्ये सर्व प्रशिक्षण पूर्ण केलं होतं। 1 सप्टेंबरलाच या युनिटमध्ये तिनं सेवा सुरू केली होती। संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार केंटचा जन्म 23 ऑक्टोबर 2016 रोजी झाला होता आणि 23 मे 2018 रोजी तिची लष्करात भरती झाली होती। इंसान हो या जानवर हो, हमारे में जो एक अपनापन आता है और जो एक हमारा आपसी तालमेल है वो हमेशा बना रहता है। इसीलिए जो भी हमारे केंट की जैसे आप बात कर रहे हैं, इसने अपनी पूरी जी जान लगाई और ये यकीन किया कि जो उनके हैंडलर थे उनको वो बचा सकें, और इसीलिए वो सबसे पहले आगे गए और उन्होंने टेररिस्ट के ऊपर अटैक किया। केंट ट्रैकर डॉग च्या श्रेणीत भर्ती झाली होती आणि 30 डिसेंबर 2022 पासून तिला ऑपरेशनल ड्युटी वर तैनात करण्यात आलं होतं। गेल्या 9 महिन्यांमध्ये केंटनं सुमारे 1/2 डझन ऑपरेशन्समध्ये भाग घेतला होता। केंटच्या अंत्यसंस्कारावेळी मोठ्या संख्येनं लष्करी अधिकारी आणि जवान उपस्थित होते, ज्यांनी तिला अत्यंत भावनिक निरोप दिला। दरम्यान जम्मू रेंजचे अतिरिक्त पोलीस महासंचालक मुकेश सिंह यांनी एका निवेदनात म्हटलंय की राजौरी जिल्ह्यातल्या नारला भागात झालेल्या चकमकीत आतापर्यंत 2 कट्टरवादी मारले गेलेत आणि भारतीय सैन्यातील एका जवानाचाही मृत्यू झालाय। याशिवाय 1 पोलीस SPO आणि इतर 3 जवानही जखमी झालेत।